नमस्ते मित्रांनो, आपण एमआरडीसी भागामध्ये आलोत। आता हिवाळी दिवस आहेत म्हणून घोण्याचा दिवस साप जास्त प्रमाणे येत होता। ते घोण्याचा दिवस साप घरामध्ये येत होता, तर कशा पद्धतीने बसला येऊन तुम्ही बघू शकता। असा दिसतो घोण्याचा दिवस साप, अतिशय विषारी साप आहे हा, आणि कुकरच्या सिट्टी सारखा आवाज मारतो। कुकरच्या सिट्टी सारखा आवाज मारतो हा, आणि हा त्रिकोणी तोंड आणि पूर्ण पिवळी बॉडी असते, डबे डब्याचा बॉडी वर त्याच्या असा दिसतो हा। त्रिकोणी तोंड, डबे डबे बॉडीवर, पिवळा राखाडी कलर म्हणून भेटतो, अतिशय विषारी साप हा। साप आहे हा, हा सापाला चावलं तर आपले जे किडनी आहेत ते दोन्ही फेल करत। ह्या सापाला आधी आपण रेस्क्यू करूया, जरा भरणी वगैरे द्या ना। साप आहे, ह्याचे दात एवढे मोठे असतात, हे एक कापड असतं ना, कापड कापडला आर पडू शकतं, त्याचे दाते कम से कम एवढे मोठे असतात। आपण रेस्क्यू करूया आपण आधी, ही भरणी घ्या, भरणी घ्या। बघा त्याला आवाज कसा मारतोय, शिट्टी सारखं आवाज बघा, त्याला फक्त स्पर्श केला आपण तर एवढा आवाज मारतोय। कुत्र्याला काय होणार नाही की नाही, तो लांब होतो, लांब होतो ना। त्या सापाला न स्पर्श करता आपल्याला आणि सर्वांना एक विनंती आहे, हे साप ह्या सापाला ओळखायला शिका आधी। हे जो जाप जाती साप आहे ह्याला गोलच म्हणतात, रसल स्वायपर, आणि परडी म्हणलं जातं। आणि ह्या हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त हा जो साप आहे ह्या सापाला ओळखायला शिका, हे आजगर नसून गोणस जातीचा साप आहे। हा साप कसं त्रिकोणी दिसतो, पूर्ण नक्षीदार डिझाईन वगैरे, डबे डबे बॉडीवर, पिवळी बॉडी असते याची, त्रिकोणी तोंड असतं आणि मोठे डोळे असतात, आणि मांजरीसारखे हुबे पट्टे असतात ह्याच्यावर, आणि जे डबे आहेत त्याच्या साईडनं व्हाईट कलरचे स्पॉट राहतात, म्हणजे बॉन्ड्री। हा साप गोल जातीचा असून सर्वात विषारी साप आहे हा, आणि कोणीही अजगर समजून पकडायला जाऊ नका। विनंती आहे तो वरच्या सर्पमित्राला, सर्पमित्राला शी कॉन्टॅक्ट करा, म्हणजे त्यांनी सापही वाचवून आणि आपल्यालाही वाचव, म्हणजे काही होऊ देणार नाही।